त्र्यंबकेश्वर तालुक्यातील वेळुंजे गावचे भूमिपुत्र कैलासवासी निवृत्ती नाना बाळू पाटील बोडके यांचे प्रथम पुण्यस्मरण शनिवार दिनांक 16 सप्टेंबर 2023 रोजी त्र्यंबकेश्वर श्रीचंद्र गार्डन येथे पार पडले. या पुण्यस्मरणानिमित्ताने हरिभक्त परायण कन्हैया महाराज सूर्यवंशी वृंदावन मध्य प्रदेश यांची कीर्तन सेवा झाली. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील प्रगतिशील शेतकरी लखू पाटील बोडके यांचे ते धाकटे बंधू. रुग्णसेवक शिवसेना नेते समाधान बोडके पाटील तसेच ॲडव्होकेट कृष्णा बोडके पाटील यांचे पिताश्री. या पुण्यस्मरणानिमित्ताने हजारोंच्या संख्येने आप्तइष्ट मित्र परिवार राजकीय सामाजिक शैक्षणिक सहकार उद्योजक व्यावसायिक शेतकरी नोकरदार उच्च पदस्थ शासकीय कर्मचारी अधिकाऱ्यांनी जिल्हाभरातून हजेरी लावली. त्याचबरोबर मित्र परिवार वाड्यापाड्यातून आलेला सर्व सामान्य माणूस साधू संत आध्यात्मिक नातेवाईक मित्र परिवारासह सर्वच क्षेत्रातील मोठा जनसमुदाय यावेळी उपस्थित होता. कैलासवासी निवृत्ती नाना बाळू पाटील बोडके यांच्या पुण्यस्मरणासाठी 5 ते 1000 हून अधिक जनसमुदायाची उपस्थिती होती. यावेळी 1 किलोमीटरहून अधिक परिसरात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या पाहायला मिळाल्या. हरिभक्त परायण कन्हैया महाराज सूर्यवंशी यांची यावेळी कीर्तन सेवा पार पडली. उपस्थित जनसमुदायाने यावेळी या कीर्तन सेवेचा लाभ घेतला. आम्ही नाव दिलं, आम्ही रूप दिलं आणि या लटकात भ्रम अडवल्यामुळे संसाराचा विचार केला, संसार कसा आहे, लटका आहे. पण लटका लटक्यापणाने न जाणला, लटका खऱ्यापणाने जाणला म्हणून दुःखाच्या जवळीत आलो. एक छोटस उदाहरण आहे आणि पुढे चालतो. बघा, पती पत्नीच्या चर्चेला सुरुवात झाली. पती पत्नी मध्ये चर्चा झाली पाहिजे, पती पत्नी मध्ये चर्चा झाली पाहिजे. पण आलोचने सुख झाले होते पाटील विवाह त्यांचे चिरंजीव विवाह पडीत हुशार आणि चातुर्य असलेले वकील ॲडव्होकेट कृष्णा निवृत्ती बोडके पाटील हे बाबांचे निवृत्ती बाबांचे चिरंजीव आहे. आणि समानंदांचं काय म्हणायचं महाराज, हा तिकडचा पट्टा आहे तुम्हाला सर्वांना माहिती आहे. हा सर्व आदिवासी भाग आहे. कोणता भाग आहे? आदिवासी. आणि आदिवासी लोकांना तुमचा पैसा लागत नाही, तुमचा अर्क लागत नाही, तुम्ही संपत्ती लागत नाही. Thank you.
यावेळी खासदार हेमंतप्पा गोडसे, आमदार हिरामण खोसकर, आमदार सरोज आहिरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे पालघर जिल्हाध्यक्ष तथा आमदार सुनील भुसारा, माजी आमदार निर्मलताई गावित, माजी आमदार शिवराम झोले, माजी आमदार काशनाथ मिंगाळ, भाजपचे जिल्हाध्यक्ष सुनील बच्छाव, मराठा विद्या प्रसारक समाजचे सरचिटणीस ॲडव्होकेट नितीन ठाकरे, अध्यक्ष डॉक्टर सुनील ढिकले, संचालक संदीप गुळवे, रमेश आबा पिंगळे, माजी संचालक भाऊसाहेब खातळे, सचिन पिंगळे, माजी महापौर दशरथ अप्पा पाटील, बाजार समितीचे माजी सभापती ज्येष्ठ नेते शिवाजी अप्पा चुंभळे, प्रवीणदादा पवार शिवसेना जिल्हाप्रमुख, अजयदादा बोरस्ते, अनिल ढिकले तालुका प्रमुख, संपतराव काळे, कुंडली जमधडे, नाशिक मनपा गटनेते विलास शिंदे, माजी नगरसेवक तानाजी फडोळ, संतोष गायकवाड, विक्रांत मते, सुदाम डेमसे, मुन्नाशेठ हिरे सरपंच परिषद, नाशिक जिल्हाध्यक्ष तानाजी अप्पा गायकर, सदानंद नवले उपजिल्हाप्रमुख, निवृत्तीराव जाधव, शिवसेना नेते मनोहर मेढे पाटील, हरिभाऊ गायकर, कचरू पाटील डुमरे, रमेशजी गावित, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष ज्येष्ठ नेते संपतराव सकाळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कोंडाजी मामा आव्हाड, सिन्नर मार्केट कमिटी माजी उपसभापती, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नाशिक लोकसभा संघटक सोमनाथजी भिसे, कार्याध्यक्ष गोकुळनाना पिंगळे, दत्तात्रय माळोदे, अरुण मेढे, पुरुषोत्तमजी गडलक, बहिरू मुळाने, नोटेचे जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट कैलास पाटील, जिल्हा बार असोसिएशनचे उपाध्यक्ष ॲडव्होकेट शेट्टी सर तसेच त्यांचे सहकारी, श्रमिक सेनेचे जिल्हाध्यक्ष अजय बागुल, माजी जिल्हा परिषद सभापती विष्णुपंत म्हैसतुणे, दराडे अप्पा, नाशिकचे पालकमंत्री दादाजी भुसे, ओएसडी महेंद्र पवार, शरद पवार, विलास आडके, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती उत्तमराव खांडबहाले, संचालक तानाजी आबा करंजकर, राजाराम धनवटे, युवराज कोठुळे, धनाजी पाटील, प्रल्हाद काकड, भाऊसाहेब खांडबहाले, निर्मलाताई गड, रघुनाथ फडोळ, राजाराम पाटील फडोळ, बाजीराव कसबे घाडगे, सदाशिवभाऊ पालखेडे, दिगंबरजी ढगे, विष्णू ढगे, दत्तूदादा ढगे, शरदभाऊ मांडे, प्रवीण दाते, आरटीओ नंदुरबार उत्तमराव जाधव, जयंतभाऊ गाडेकर, पोलीस निरीक्षक शेवाळे, एपीआय ढोबळे, पीएसआय बोडके जाधव, शांताराम लहाणे सह सहकारी उपस्थित होते. नाशिक तालुका शेतकरी संघाचे चेअरमन तुकारामांना पिंगळे, संचालक हंडोरे, प्रभाकर माळोदे, दौलतराव पाटील, संजय चव्हाण पाटील, भाऊसाहेब ढिकले, भाऊसाहेब भावले, सोमनाथ बेनकोळी, व्यवस्थापक संदीप थेटे, काँग्रेस सरचिटणीस ज्ञानेश्वर गायकवाड, नाशिक जिल्हा मजूर संघाचे संचालक प्रमोद मुळाने, भरत शेट कोकाटे, माजी संचालक आबासाहेब आपसुंदे, कुलकर्णी अप्पा, व्यवस्थापक श्री वारुंगसे, बडवर सर्व सहकारी ॲडव्होकेट शिंदे, भारिप बहुजन संघाचे तालुका अध्यक्ष अरुण शिंदे, दिलीप मुळाने, नामदेव भगत, उत्तमराव बोराडे, चेतन तिदमे, लक्ष्मण पाटील वाघेरे, प्रवीण शिरसाट, संजय विठ्ठलराव आहेर, अर्जुन मोळे, भारती किरारी, हिरामण पेखळे, मनसे तालुका अध्यक्ष नवनाथ कोठोळे, माजी जिल्हा परिषद सदस्य विनायक माळेकर, शंकरराव दादा धनवटे, कमळू कडाळी, मधुकर लांडेमामा, रमेश जाधव, संपत वाजे, विष्णू पोरजे, गोटीराम गोवर्धने, अरुण वाजे, रमेशराव अवटे, अशोक नाना खालकर, मधुकर सातपुते, केशव बोराडे, ताजनपुरे, अशोकराव खाडे, समता परिषदेचे भिकुशेठ बत्ताशे, इंजिनियर असोसिएशनचे निसर्गराज सोनवणे, अजित सकाळे, संदीप वाजे तसेच सहकारी, त्र्यंबकेश्वर तालुका पंचायत समिती माजी सभापती देवराम भस्मे, मोतीराम दिवे, सोमनाथ जोशी, नगराध्यक्ष पुरुषोत्तम लोहगावकर, नगरसेवक स्वप्नील शेलार, बाळा सोनवणे, कैलास नाना चोथे, सागरभाऊ उजे, मोहन भांगरे, हरिभक्त परायण आनंद महाराज महाले, हरिभक्त परायण कांचनताई जगताप, हरिभक्त परायण काशीनाथ बाबा भोये, निवृत्तीनाथ संस्थानचे अध्यक्ष निलेशजी गाढवे, भुसे साहेब, तनुजाताई सिन्नर कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती भिसे, विश्राम पाटील शेळके, देविदास पगार, शिवाजीराव फोकणे, हरिश्चंद्र नाठे, कमलाकर नाठे, रावसाहेब भावले, तनुजाताई खोलक, मंदाताई दातीर, मनीषाताई खांडबहाले, ज्योतिताई भागवत, कल्पनाताई लहांगे, रावसाहेब भावले, सुरेश मामा दाते, शिवसेनेचे निवृत्ती लांबे, संपतराव चव्हाण, रविकाका देवरगावकर, रावसाहेब कोठुळे, शिवाजी कसबे, समाधान आहेर, तानाजी कड, धीरज पागी, नितीन लाखन, सुनील साबळे, भाऊसाहेब मोरे, देवचंद महाले, पांडुरंग चाहळे, विष्णू माळेकर, राष्ट्रवादी वक तालुका अध्यक्ष तथा हॉटेल युनियनचे कैलासजी मोरे, परशुराम पवार, अजय निकम, दिनकर मोरे, ज्ञानेश्वर महाले, पत्रकार यशवंत महाले, चेअरमन भाऊराव राऊत माळे, जयवंतराव जाधव,
राजू बदादे, पवन गावित, हेमराज पढेर, भरत भोई, प्रवीण तुंगार, आरिफ सय्यद, अकला शेख, एकनाथ घाटळ, सुभाष मोळे, भाऊराव राऊतमाळे, जयवंतराव जाधव, कृष्णा महाले, अंबादास महाले, देवचंद पाटील, धनु बेनकोळी, विलास आचारी, भास्कर बदादे, रमेश आचारी, पांडुरंग आचारी, दिलीप चव्हाण, दिलीप मुळाने, सचिन तिदमे, अनिल भोई, राजेंद्र चंद्रे, बच्चू मेंगळ, वाळू उघडे, भागवत गांगुर्डे, सुनील काशीद, संदीप जाधव, अण्णा झोले, वामन झोले, कैलास कोटिंदे, भुरबुडे, संतोष लिलके, जाधव चंदर गावित, दत्तू उद्दार खोटरे यासह सरपंच, उपसरपंच, सदस्य, चेअरमन, संचालक, विविध संस्थांचे पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी, नातेवाईक, मित्र परिवार हजारोंच्या संख्येने या पुण्य स्मरणानिमित्त उपस्थित होता. आलेल्या सर्वच उपस्थितांनी यावेळी बोडके परिवाराचे आभार मानले. इतक्या मोठ्या संख्येने जमलेला जनसमुदाय पाहून प्रत्येकानेच यावेळी बोडके पाटील घराण्याची माणुसकीची संपत्ती या शब्दात त्यांचं कौतुक केलंय. त्याचबरोबर आलेल्या सर्वच मान्यवरांनी तसेच ज्यांना उपस्थित राहता आले नाही त्यांनी व्हॉट्सअपवर मेसेज पाठवून आपल्या भावना पोहोचवल्या. स्टार 24 फास्ट न्यूज साठी माही परदेशी सह गौरव पाटील, नाशिक.